नमस्कार माते। मी तुम्हाला याआधी कुठेतरी पाहिले आहे। होय माते। तुम्ही इथे असे का उभे आहात? मी वाट पाहतोय। कोणाची? मी त्यांचं वर्णन काय करू माते, माझ्यापाशी शब्दच नाहीत। असं कोण आहे की तुम्हाला शब्द सुचत नाहीयेत? ते जिथे जातात तिथे विघ्न राहत नाहीत, ते जिथे पाऊल ठेवतात तिथे सगळं मंगल होतं, ते जिकडे पाहतात तिकडे अंधार दूर होतो आणि प्रकाश प्रकट होतो। ते आले की प्रश्नच उरत नाहीत माते। तुम्ही ज्यांचे वर्णन करता आहात ते आहेत तरी कोण? आणि ते येणार असतील तर मला यांनी सांगितलं कसं? नाही ते मला ठाऊक नाही माते, पण ते आल्यावर त्यांना भेटल्यावर आपल्याला आनंद होईल हे निश्चित। माते, या जेजुरी गडावर प्रत्यक्ष श्री बालगणेश येणार आहेत आणि त्यांचा आणि आपला ऋणानुबंध काय आहे हे मी तुम्हाला सांगायला नको। पण कोण येणार आहे हे तुम्ही मला अजून सांगितले नाही। क्षमा असावी माते, ते सांगायची मला आज्ञा नाही, परंतु श्री खंडेरायांचे नवरात्र आहेत, त्यावेळेस जेजुरी गडावर अनेक देवी देवता आणि ऋषी येणारच आहेत। इथे अनेक गोष्टी आहेत ज्या मला माहित नाहीत, ज्यांची मला अजूनही ओळख नाही। पुन्हा भेटूच। लतिका, सुवर्ण दर्पण घेऊन ये। माळसा देवगडावरच आहेत, मग सुवर्ण दर्पणाची काय आवश्यकता? बर, तू बोल, मी येते। बोलावे। मला तुम्हाला एक विचारायचे आहे। विचार? मला आत्ता राजवाड्याच्या बाहेर एक सेवक दिसला, तो सेवक कोणीतरी अतिथी येणार आहे असं सांगत होता। त्याच्याशी बोलताना मला असं लक्षात आलं की त्या अतिथी बद्दल तुम्हाला माहिती आहे। म्हासा, चंपाषष्टीच्या उत्सवाच्या निमित्ताने गडावर अनेक जण येणार आहेत, तेव्हा तो नेमका कोणाबद्दल बोलत होता हे मला तुला नाही सांगता येणार। पण तो अतिथीचं जे वर्णन करत होता ते खूप अद्भुत होत। चंपाषष्टीचा उत्सव सुरू व्हायला अगदी थोडा अवधी राहिला आहे, तेव्हा तुला लवकरच कळेल की तो अतिथी कोण आहे। बर, का कोण जाणे, तो अतिथी कोण आहे हे ठाऊक नसलं तरी मला त्याला भेटायची इच्छा का होतीये? बानू, ए अगं बानू, माझी भूक। झोपली वाटत? मी आज उडकतो, कुठं ठेवली ती भोंगडी? बानू, बा तू आता? अगं होय, अगं घोंगडी घ्यायला आलतो बघ, पण तुला काय झालं असं उठाया? पण तर सपन नाही ना बघितलंस? अरे कुणास ठाव सपन होत का काय ते? अरे पण मी कधी बी नाही बघितला असा डोंगर दिसला बघ मला, आणि अरे तो डोंगर पांढरा होता बघ। असा विचार करत बसू नगस, आपलं जग निराळ आहे। तू असा देवाचा विचार करत बसतीस ना, म्हणून काय पाहिजे दिसत बघ तुला? अरे बात तसं नाही, पर तूच सांग, त्यांचा विचार न करता मी कशी राहू? आधी बी असं सपान पडलं आहे मला। कधी पडलं होत? अरे एक पोरगी दिसली होती बघ अशाच एका पांढऱ्या डोंगराच्या एका गुहेत। अगं पण तू कधी सांगितलंच नाही ते मला। अरे आता आठवलं बा। क्यू क्यू झोपा ना,
मी झोपतो. तुम्ही माझे आराध्य आहात, तुम्हीच माझे पती आहात. सगळे भक्त तुमच्याकडे तारणहार म्हणून पाहतात. तुम्ही सगळ्यांची संकट दूर करता, सगळ्यांची दुःख दूर करून सगळ्यांना सुख देता. पण आज जेव्हा मला माझ्या अस्वस्थतेचं कारण कळत नाहीये, तेव्हा तुम्ही काहीच सांगत नाही आहात. पण ही अस्वस्थता नेहमीसारखी नाहीये. मी याआधी देखील अस्वस्थ झाले होते, पण आज मनात वेगळीच भावना दाटून आली आहे. मनात काहूल माजलं आहे. आज पहिल्यांदा मला अपूर्ण झाल्यासारखं वाटतंय. तुम्ही माझ्यासोबत असावं असं मला वाटतंय. झोप येई ना होय तुला. मानू तुला एक सांग का, नाही दिस झाले ग, आपण बोललोच नाही. पण आपल्यातन धड बोलणंच होत नाही. आधी राजच्याला तुझ्या डोक्याला मी त्याल लावून द्यायचो, तुझ्या झोपेपतून आपण बोलत बसायचो. बघ तस बोलणार तर होतच नाही, मी धड बोलतच नाही. बघ आपण भैरवा, मला अजून बी आठवतंय. बघ मी लहान असताना ना तुझ्या हातावर डोकं ठेवून झोपायची, आणि जरा का तुझा हात हल्ला की माझी झोप जायची पळून. मग रातभर मला झोप येईपतून तू तसाच बसून राहायचा. लहानाची मोठी झालीस ती. आता तुझ लगीन होऊन तू जाणार की सासरी. मी एकलाच राहणार. अरे असं का बोलतोयस रे बा? अरे तूच आहेस रे समज माझ्यासाठी. आणि तू जर असं म्हणणार असेल तर मी नाही करणार लगीन. हे बा असं नाही बोलायचं. अग किती बी झालं ना तरी ते होणार ते होणारच. बघ अग मुलीच लगीन झालं की तिला सासरी जावंच लागत या. पण म्हणून काय माहेरची नाती तुटतात वय. अग आपली माणसं कायम आपल्या सोबतच असतात. बघ बा तुला एकदाव सांगून ठेवतो, मी तुला सोडून कधी बी कुठं बी जाणार नाही. आणि आताच सांगते, माझं लगीन झालं हवं तर चल माया संग जेजुरीला. झोपात लय रात झाली. झोप. आता कस करावं ह्या पोरीच? काय बी केलं तरी हिच्या मनातून खंडोबाचा विचार जातच नाही. पोरी अग तुझ त्यांच्यावर प्रेम हाय, मला हाय ठाव. अग पर त्यांनी नाही लग्न केलं तुझ्याशी तर. हे पोरी समद्याचा नीट विचार कर, नीट विचार कर. ज
जेजुरी गडावर श्री गणेश येणार त्याची चाहूल समस्त सृष्टीला लागली आहे. श्री गणेशाचं येणं मंगलमय आहे. मार्तंड भैरवाच्या या अवतारात श्री गणेशाचे महत्व काय आहे? बानू आणि म्हसा दोघींनाही श्री गणेशाच्या आगमनाची चाहूल लागली आहे, पण त्यांना त्याचा अर्थ कळत नाही. बानू, श्री गणेशा बरोबर तुझेही ऋणानुबंध आहेतच की? कैलासात पार्वती सोबत तुझाही सहवास त्याला अतिशय प्रिय असायचा. ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला आहे. हो, श्री गणेश येला खूप कमी कालावधी उरला आहे. देवा, एक सांगायचं होतं, तसं औचित्य पूर्ण नाही. प्रधानजी, काही कारण असल्याशिवाय तुम्ही सांगणार नाही ह्याची मला खात्री आहे. सांगा. चंपा षष्ठीच्या नवरात्रानिमित्त श्री बाल गणेश जेजुरी गडावर पहाटेच येतील. ते इथे आले की सगळ्यांना आपलेसे करतील. विशेषतः म्हाळसा देवींना त्यांच्या असण्याने प्रसन्न वाटेल. पण प्रधानजी, हे काय तुम्हाला बोलताना एवढं अवघड का वाटतंय? कारण श्री बाल गणेश येण्याआधीच मला त्यांच्या प्रस्थानाविषयी बोलायचं आहे. प्रधानजी, तुम्हाला काय बोलायचंय याची उत्सुकता मलाही आहे. देवा, ऋणानुबंधच असे आहेत की म्हाळसा देवींना श्री बाल गणेश आपलेसे वाटणार, त्यांचं मातृत्व जाग होणार. श्री बाल गणेश यांच्यावर म्हाळसा देवी प्रेमाचा वर्षाव करणार, परंतु त्यांचं निघून जाणं म्हाळसा देवींना सहन नाही होणार. प्रधानजी, या शिवलेल्या आहेत मी तुमच्यावर काही दायित्व सोपवलं, पण तुम्ही त्याही पलीकडे जाऊन हे अवतार कार्य सार्थ व्हावं म्हणून प्रत्येक क्षणी आमचाच विचार करता. सर्व काही बाजूला ठेवून प्रत्येक घटनेचे सर्व कंगोरे तुम्ही तपासून पाहता. प्रधानजी, तुम्ही धन्य आहात. तुम्ही नसता तर माझे काय झाले असते? देवा, देवत्व बाजूला ठेवून मनुष्य रूपात मनुष्याचे सुख दुःख समजून घेताना त्यांचे दुःख कसं दूर करता येईल हाच विचार तुम्हीही करता. म्हणून मला सांगावंसं वाटतं की तुम्हाला म्हाळसा देवींना अधिक जपावं लागेल. देवी, आपण म्हाळसा दिसत नाहीत कुठे? कुठे आहेत? ती थोड्या वेळापूर्वीच देवघरात गेली आहे. यावेळी? हो, एक छान झोपाळा तयार केला आहे आणि ती तो फुलांनी सजवत आहे. त्यांना हिंदोळा व्रत करावंसं वाटलं असणार, हो ना? मला ठाऊक नाही ते व्रत आहे का आणखी काही. श्री बाल गणेश जेजुरी गडावर येणार आहे, त्याचीच ही चाहूल आहे. म्हाळसाचे मातृत्व जागे झाले आहे. म्हाळसा आज हिंदोळा व्रत तर करत नाही ना? हिने जर माझी प्रतिष्ठापना केली तर या दिवसात मला तिने दिलेले आसन सोडता येणार नाही. म्हाळसा, कसे
कसा वाटतो आहे हा हिंदोळा? म्हसा तू तयार केला आहेस हा हिंदोळा, त्याचे शब्दात नाही वर्णन करता येणार. पण म्हसा, आज तुला हा हिंदोळा का करावासा वाटला? माहित नाही, पण नेवासेत माझं मन रमण्यासाठी मी फुलं तोडायचे आणि त्या फुलाने देवघरातली पिंड सजवायचे. पण आज अचानक माझ्या हातून हा हिंदोळा कसा झाला हे माझं मलाच नाही कळलं. तुला यात आनंद वाटतो ना, हे महत्त्वाचं. हा आनंद मी शोधला आहे, पण माझ्यापासून तुम्ही पुन्हा काहीतरी लपवत आहात हे मात्र नक्की. म्हसा, म्हसा तुला काय समजून घ्यायचं आहे ते विचार मला, मी सांगतो तुला. गतवर्षी मणिमल्ल या दैत्यांचा तुम्ही वध केलात. त्या युद्धाच्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्टीचे नवरात्र साजरे होणार आहेत. याबद्दल तुम्ही मला आधी कधी सांगितले नाही. म्हसा, पृथ्वीवर जेव्हा अधर्माचं राज्य होतं तेव्हा धर्माचं राज्य प्रस्थापित करणे हे माझे दायित्व ठरते. मणिमल्लांच्या बाबतीतही तेच झालं. तिन्ही लोकात त्यांचं स्वामित्व होत. ब्रह्मदेवांकडून मिळालेल्या वरदानामुळे ते उन्मत्त झाले आणि त्यांनी सज्जनांवर अत्याचार करायला सुरुवात केली. आणि त्यात सप्तर्षी आले. पृथ्वीवर शांतता नांदावी म्हणून सप्तर्षी यज्ञ करीत असताना त्यांच्या यज्ञाचा विध्वंस केला. मणिमल्लाने सप्तर्षी आणि त्यांच्या कुटुंबियांची विटंबना केली. सप्तर्षी नारद मुनींच्या सहाय्याने इंद्राकडे सहाय्य मागायला गेले, पण इंद्र युद्ध करायला असमर्थ होता म्हणून ते सर्व ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवांनी त्यांना श्री विष्णूंकडे जायला सांगितलं. श्री विष्णूंबरोबर ते सर्व माझ्याकडे आले. म्हसा, सप्तऋषींची आर्त प्रार्थना अजूनही मला आठवते. हे महादेवा, या दुष्ट मणिमल्लांना असे कडक शासन कर की पुन्हा या भूतलावर सत्याची आणि शुचितेची लखतरे करण्यास कुणी तजावणार नाही. यानंतर माझ्या क्रोधाचा उद्रेक झाला आणि मी हा अवतार धारण केला. तुमच्या सोबत आणखीन कोण कोण होत? या युद्धात सर्व देव, देवी, देवता, चेतना, शक्ती, कार्तिकेय, वीरभद्र आणि श्री गणेश देखील होते. आणि मणिमल्लाला मी युद्धात शासन केले. युद्धानंतर ऋषी मुनींच्या प्रार्थनेमुळे मी जेजुरीत प्रस्थापित झालो. या आधी आपण किती वेळा बोललो आहोत, पण आज मला ही पूर्वकथा कळाली. म्हसा, ह्या चंपाषष्ठीच्या नवरात्रात तुला अशा अनेक गोष्टींची ओळख होईल.